आपण अर्पितचं हेल्थ कसं चेक करणार? तर त्याच्यासाठी हा स्टेटोस्कोप आपण प्रोव्हाइड करतोय. याच्यात आपल्याला टू वायर आणि थ्री वायर किंवा टू पोल थ्री पोल मेजरमेंट जे आहे ही आपण या सिलेक्शनला केलं तर दोन पॉईंटवर आपण घेऊ शकतो. तर इथे मागे तुम्हाला तीन कनेक्शन्स दिलेले आहे. आपल्या याच्याबरोबर तीन वायरीचा सेट येणार आहे. जेव्हा आपण टू पोल कनेक्शन करणार आहोत तर तुमचा जो अर्थ पिट आहे अर्थिंग इलेक्ट्रोड तर तिथं आपण हा ई टर्मिनल लावणार आणि अजून एक स्पाईक टाकून आपण हा जमिनीत टाकून तिथं तुम्ही एच टर्मिनल वापरणार. तर ह्या दोन कनेक्शनवरनंच तुम्ही ते तुमच्या अर्पिटचं रेझिस्टन्स किती आहे हे याच्यामध्ये चेक करू शकतो. टू वायर मेथड जी आहे ही सगळ्यात कमी ॲक्युरेसीची मेथड आहे. तुम्हाला जर बाहेर जागा आहे सिस्टममध्ये तुम्हाला मातीमध्ये अजून स्पाईक टाकण्यासाठी भरपूर जागा आहे काँक्रीट नाही केलेलं अजून तर तिथं जाऊन तुम्ही हे थ्री वायर मेथड यूज करू शकतात. ह्याच्यात आपल्याला तुमचा अर्थ पिटचा रेझिस्टन्स तर आहे त्याच्यानंतर तुम्ही हा एक स्पाईक टाकणार अजून काही अंतरावर त्याच लाईनीमध्ये हा दुसरा स्पाईक लावणार तुम्ही आणि त्याचं कनेक्शन पी आणि सी या टर्मिनलला देऊन तुम्ही व्होल्टेज आणि करंट तर याच्यावरती डायरेक्टली तुम्हाला तुमच्या अर्पिटचं किती रेझिस्टन्स आहे कळणार. तुमचा अर्पिटचा रेझिस्टन्स जितकं कमी तितकं चांगलं आहे तर ते मेजर करण्यासाठी आपला स्टेटोस्कोप देतो आहे.